मी आशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। केडीएमसीने घनकचरा व्यवस्थापन कर वसुली एप्रिल महिन्यापासून सुरू केली आहे, मात्र केडीएमसीच्या या निर्णयाला भाजपने प्रचंड विरोध केला आहे। डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी ही वसुली त्वरित रद्द केली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती। भाजप आमदाराच्या या विरोधानंतर आता कल्याण पश्चिममध्ये शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनीही हा विरोध दर्शवला असून याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याचे सांगत कोरोना काळपर्यंत स्थगिती देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले। किल्ले दुर्घटनेच्या उद्घाटनाची तारीख घेण्यासाठी माननीय पालकमंत्र्यांची भेट झाली। त्या भेटीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेसुद्धा होते। आम्ही दोघांनी तो विषय पालकमंत्र्यांकडे मांडला की बाबा जे 600 रुपये आपण ते घनकचरा व्यवस्थापनाचे जे लावलेले आहेत ते पब्लिकला बोजा वाटतो, नाहक बोजा लावलेला वाटतो, तर त्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्या। 31 तारखेला मला वाटतं पालकमंत्री कल्याणमध्ये येतील, तर त्यावेळेस आपण पुन्हा त्यांच्या कानावरती हा प्रश्न घालू आणि ह्या शुल्क जे लावलेलं आहे ते शक्यतो कॅन्सल करायला पाहिजे, कारण नागरिकांवरती हा जो 600 रुपये ह्या कोरोनाच्या काळामध्ये जो बोजा लावलेला आहे हा बोजा कमी व्हायला पाहिजे। आणि त्याच्यानंतर बाबा ठीक आहे, जेव्हा आपण व्यवस्थापन चांगलं करू, व्यवस्थित करू, त्यावेळेस हे कर लावलं तर ते अति उत्तम होईल। तर या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता। 9388420420 तो वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।